नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे सोंडाय किल्ला, जो की महाराष्ट्रातील कर्जतमध्ये स्थित आहे. या किल्ल्यावर जाण्यासाठी तुम्ही कर्जत स्टेशनवरून बाहेर लागलेल्या रिक्षाने थेट किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचू शकता. कर्जत स्टेशनवरून सोंडाय किल्ल्याचे अंतर हे सुमारे 12 किलोमीटर इतके आहे. जर तुम्ही स्वतःचे वाहन घेऊन येत आहात तर मुंबईपासूनचे अंतर हे 60 ते 70 किलोमीटर आहे. तसेच पुण्यापासूनचे अंतर हे 105 ते 120 किलोमीटर इतके आहे. टू व्हीलर व फोर व्हीलरचे पार्किंग हे किल्ल्याच्या पायथ्याशी आहे, जिथून तुम्ही तुमच्या ट्रेकला सुरुवात करू शकता. तर काय बोलायचं, तर नमस्कार गाईज, माझं नाव आहे ओंकार आणि माझ्यासोबत आज माझी टीम आहे आणि आम्ही आज चाललो आहे सोंडाई फोर्ट. तर हा रस्ता आहे, तुम्ही बघू शकता हा रस्ता आहे. हा रस्त्याने आम्ही आत्ताच चाललेलो आहे हळूहळू हळूहळू, मी आणि माझा ग्रुप चाललेलो आहे. तो फोर्ट आहे, बघू शकता तिथे आम्हाला जायचं आहे. वरती ऊन आहे, वारा आहे पण पाऊस नाही आहे. ऊन आहे, वारा आहे पण पाऊस नाही आहे. त्याच्यामुळे आता आदित्यने काठी उचललेली आहे. आदित्य तुम्ही बघू शकता, याचं नाव आदित्य आहे अंधेरे. ह्याचं मी तुम्हाला इंस्टाग्राम हँडल पण टाकून देईल खाली इथेच कुठेतरी. ठीक आहे गर्ल्स. तो सुरुवातीला आहे तो प्रथमेश खोत, हात दाखवा. आणि त्याच्यानंतर आहे यश जाधव. ऐक, आणि त्या गर्ल्स आहे साक्षी, यांच्यासारखं चालू, महिमा, धनश्री, पूर्वा. यांचे इंस्टाग्राम तुम्हाला नाही मिळणार, सॉरी. तर हा सोंडाई फोर्ट, असं सोंडाई फोर्ट म्हणून याचं असं नाव आहे. पण त्याला असं नाव का पडलं, त्याचा जेव्हा आम्ही रिसर्च केला तेव्हा आम्हाला कळलं की सोंडाई देवी जी वरती टोकावरती स्थित आहे त्या देवीच्या नावावरून या फोर्टला सोंडाई फोर्ट असं नाव पडलं, सोंडाईगड. आणि हा किल्ला बनवला ह्या कारणासाठी होता की तुम्ही आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवाल. अशामुळे तुम्ही बघू शकता अशी वाट आहे, सुंदर अशी वाट आहे, सुंदर असा सूर्य. सध्याचा ट्रॅक तरी मॉडरेट लेवलमध्ये, बघू आता पुढे, बघू आता पुढे काय होतं. यश चला चला पुढे चला. बघू शकता तुम्ही किती मस्त असा हा फोर्ट आहे. आम्हाला तिथे जायचं आहे. हां, इथे काटे पण आहेत, सो तुम्ही सांभाळून या. हा रूट एक आहे, हा माहिती नाही पण कुठला रूट आहे, पण आम्ही ज्या रूटने आलो तुम्ही त्याच रूटने या. आणि त्याच्यानंतर आता आम्ही एका ठिकाणी आलेलो आहे, ते बघू शकता तुम्ही. इथे असं घर टाईप आहे, झापडी बोलतात त्याला. इथून तुम्ही सरळ या रस्त्याने निघू शकता. वरती गर्दी चालू झालेली आहे असे काका आम्हाला बोलून गेले. यशने विचारलं त्यांना की वरती गर्दी आहे का, त्याच्यामुळे खाली घाण आहे. तर बघून चाला. थोडा वरती आल्यानंतर चालून की तुम्हाला ही झोपडी दिसते, जिथे तुम्ही पाण्यासाठी किंवा नाश्ता करण्यासाठी थांबू शकता. इथे तुम्ही नाश्ता करू शकता. आमची टीम वाटून येते. आमचे सरदार तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, वेलकम. हे आमचे टीमचे बलाढ्य सरदार आहेत. हा एक वॉच टावर आहे, इथे काही गायी आहेत ज्यांनी रस्त्यात तुम्ही तुम्हाला दाखवू नाही शकणार मी ते केलं आहे. ही आमची टीम थोड्या टप्प्यातच जमलेली आहे आणि आता थांबलेली आहे, तुम्ही बघू शकता. इथे थोडा दम खाऊ दे असं आदित्य म्हणतोय. काय वाटतं आदित्य? वाटतं सध्या बॅग खूप हवी आहे, त्यामुळे लोअर बॅग पकडलं. अच्छा, तीच मजा आहे. अच्छा,
थँक्यू. ते बघा सरदार गेले पुढे टीमला सोडून. हो हो पायवट ही आमची टीम. हे बघा हा बघा तुम्हाला काय बोलायचं आम्हाला काय बोलायचं आम्हाला नुसतं चालू आहे. ठीक आहे चला कंटिन्यू करू. हे बघा इथे तुम्हाला थोडी इन्फॉर्मेशन माहिती. हा 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 आमचे सरदार कुठे गेले आमचे सरदार कुठे गेले गायब झाले कुठे गेले सरदार पडला की काय प्रथमेश मस्त क्या बात है. आमच्या आधी तो वरती गेलाय सगळ्यांच्या. थोडा आरामात थोडा दगडांचा पॅच आहे इथून तुम्ही सांभाळून चढा आरामात. पूर्ण बॉडीचा लोड तुम्ही गडाच्या दिशेने टाकून आरामात पा हात पाय व्यवस्थित ठेवून चढू शकता. मस्त आरामात उतरा. हा एवढा फक्त पॅच थोडा हार्ड आहे. हा मी ऐकला होता की मजून दोन पॅच हार्ड आहेत तर कदाचित असं वाटतंय आम्हाला की आम्ही पहिला पॅच जो हार्ड आहे तो आम्ही पार केला. बघू अजून किती जाऊ शकता. आणि फॉर शुअर वरती गेल्यानंतर ते चित्र हृदय स्पर्श करणार. हा असा ओके येस तुम्ही बघू शकता. मस्त आकाशातला पण दाखव तिथे बघू शकता तुम्ही सरळ आकाशात अशी लाईन आलेली आहे तिथे. हा निसर्ग पण बघू शकता तिथे खूप सुंदर आहे. तो वॉच टॉवर सांगितलेला तिथून तुम्हाला ती वाट सरळ आहे. फक्त मध्ये थोडासा पॅच डिफिकल्ट आहे तिथून तुम्ही सांभाळून या. आता वळूया पुढच्या ट्रेक कडे चला. आता थोडा हा खालचा पॅच चढून आम्ही आता वरती आलो. आपण आता सेकंड पॉइंट आहोत चेक पॉइंट सेकंड चेक पॉइंट असं बोलता येईल कारण तो एक वॉच टॉवर आणि त्याच्यानंतर हा एक आमचे सरदार येऊन बसलेत. तुम्ही बिलीव्ह नाही करू शकता एवढा भरभर ते वरती आलेत. ते पण सगळ्यांना मागे टाकले सगळ्यांना मागे टाकून आलेत ते. नाही तुम्हीच घ्या लीड करा. तुम्ही लीडर आहात आमच्या टीमचे आमचे सरदार सरदार याचं नाव लक्षात ठेवा सरदार वल्लभ. आता मी जरा वेळ बसतो थोडं पाणी पितो आणि तुमच्याशी नंतर भेटतो. ब्रेक झालेला आहे खाम सुटलं ठीक आहे. आता इथून आम्ही जातोय वरती. आता तुम्ही बघू शकता हा इथून चाललाय आणि हे लोक इथून चालले असे छोटे छोटे मार्क एकमेकांशी कनेक्टेड आहेत. सो तुम्ही मेन रूट आहे वरती जाताना त्याच्याकडे थोडं लक्ष देऊन जावा जेणेकरून तुम्हाला इझी जाईल. चला बिगनर्ससाठी हा ट्रॅक इझी आहे. हा ट्रेक करणं इझी आहे. सो तुम्ही जर बिगनर्स असाल तर हा ट्रेक आरामात करू शकता. थोडा छोटा मोठा पॅच थोडा डेंजरस आहे पण ठीक आहे. आमची टीम मुली आहेत त्या चढू शकतात तर तुम्ही का नाही चढू शकता. चला हो अंडरएस्टिमेट एवढा डिफिकल्ट नाहीच आहे. ऍक्च्युली हा डिफिकल्ट नाही आहे. ऍक्च्युली हा डिफिकल्ट नाही आहे कारण की याचा एक प्लस पॉईंट आहे इकडे 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर चेक पॉईंट्स आहेत जिकडे तुम्ही नीटपणे बसून आराम करू शकता. तिकडे तुम्हाला खायला खायची प्यायची पण सोय आहे. सो हा थर्ड चेक पॉईंट बोलू शकता तुम्ही. तिथे थोडं तुम्ही खाऊ वगैरे शकता पाणी वगैरे पिऊ शकता. तर आपण थर्ड चेक पॉईंटच्या इथे न थांबता पुढे वळूया कारण की आधीच उशिरा ट्रॅक सुरू केला आहे. ऊन हळूहळू डोक्यावरती आहे आणि तुम्ही असा सुंदर असा निसर्ग बघू शकता. अतिशय सुंदर असा हा निसर्ग आणि हे आपले ट्रेकर्स सरदार चढतायत. बरोबर सरदार थांबलेच नाही आहेत सरदार चढतायत दिसतही नाहीये कुठे गेलेत.
तर आपण पुढच्या चेकपॉईंट जिथे जाऊन भेटूया. आपण ट्रेक किती वाजता चालू केलेला? 7:15. 7:15. आणि आता किती वाजले? बघूया आता. हां, तर आपण 8:25 ट्रेक चालू केलेला. आपण आता मोस्टली अर्धा पाठ कम्प्लीट केलाय. तर आता किती वाजलेत? आता 9:15 झालेत. आणि थोडा थोडा हा पॅच आहे, तुम्ही बघू शकता ते आदित्य आहे. हा एक रस्ता आहे, आपल्याला इथून असं वरती जायचं आहे त्या टॉपला. तर इझे आहे गाईज. अजून एक पॉईंट, जर तुम्ही ट्रेकर आहात, तुम्हाला ट्रेकिंगची आवड असेल, तर तुम्हाला ही गोष्ट माहिती असेल की तुम्ही जेव्हा पण ट्रेकला जाता तेव्हा तुमचा बॅलन्स असतो, मिसबॅलन्स होता, तर तुम्ही एक स्टिक काठी तुमच्यासोबत ठेवू शकता, जेणेकरून तुम्हाला तुमचा बॅलन्स सावरता येईल. सरदार कुठं आहे तो? कुठे आहे? मला दिसत नाही तो. तो गद्दार निकला रे. हो देखो, एवढा लांब जाऊन बसलाय तो. नाही लोक परत. हा चौथा चेकपॉइंट आहे. हा हे बघू शकता तुम्ही इथे. आदित्यने काठी घेतली त्याला मारायला. यश पण त्याला मारण्यासाठी गद्दार. पोटामंदी बिस्क पोटामध्ये आता ढेकलेला होणार आहे. पकडा त्याला, पकडा पकडा पकडा. हा हा, ते पूर्ण एकट्या ग्रुपला टाकून पुढे बघत होतो. आणि तिकडे थांबली म्हणून एवढा सर्च आलो बघायला. काय बघितलास रस्ता कसं आहे? म्हणजे हाय कसं ते कसं आहे? महाराज कसं जायचं काय राईट का नाही? राईट ना, राईट नाही असेल ते कुठे पण जायचं. तिथे गर्ल्स गर्ल्स आमच्यात बसलेल्या आहेत आणि आम्ही इथे इथे या झाडाखाली थांबलो. स्टेप्स लिटरली बनवले आपल्या तिकडे. तरी इथे बसायला एक मस्त जागा आहे, बघू शकता तुम्ही. आणि इथे ते काय लिहिलंय? थोडी तरी ठेवा जाण, नका करू गड किल्ले घाण. हे का पुसलंय मला कळालं नाहीये. ठीक आहे, पण मला समजलं तर तुम्हाला काय नाही कळणार आहे की नाही? किल्ल्यांवर घाण. यशला किल्ल्यांवर मराठी भाषेचा खूप प्रेम आहे. एकदम जीवलग मराठी भाषा ही एकदम जुनी गोष्ट आहे. अच्छा, ही जाणीव असली पाहिजे प्रत्येकाला. बरोबर आहे. प्रत्येक जण कोण तुम्हाला येऊन सांगण्यापेक्षा तुम्हाला ती एक आतून जाणीव आली पाहिजे की आपण महाराजांच्या किल्ल्यांवर आपल्याला असा फिरायला भेटतं. तर आपलीही ते आपलं तर कर्तव्य आहे तिकडे जाऊन ती जागा स्वच्छ ठेवावी, त्या जागेचा आनंद घ्यावा. सुंदर अशी इन्फॉर्मेशन तुम्हाला माझ्या मित्र आदित्यकडून मिळते आणि जेन्युअनली तुम्हाला गड किल्ले स्वच्छ स्टार्ट. हो करेक्ट आहे मॅन, चला ना. आयपी मॅन आमचा बॉस आहे. आमचा बॉस आहे, लीडर आहे. लीडर चे आमच्या नंतर लडकी नाही आहे. लडकी देखो झगडा बंद आहे. आमचे लीडर वरती पुन्हा एकदम काठी फेकणार आहे वर. चला, आमच्या लीडरची ओळख तुम्हाला वेगळ्या कुठल्या तरी ब्लॉग मध्ये बघायला मिळेल. प्रत्येकाची ओळख तुम्हाला कोणत्या ना कोणत्या तरी ब्लॉग मध्ये बघायला मिळणार. अँटिक भरलेत, अँटिक. चला आपण पुढचा ट्रॅक कंटिन्यू करूया. बघू शकतो हा एक पॅच आहे आणि इथून एक आहे, इथून एक आहे. सो थोडा हार्ड आहे, सो परत समोर हाच कनेक्टेड होतो. तुम्ही दोन्ही रूटने येऊ शकता. दोन्ही रूट, तो खालचा रूट थोडा हार्ड आहे आणि हा थोडा इझी आहे. दोन्ही थोडे डिफिकल्टच आहे पण तरी हा तुम्ही चालताना खाली लक्ष द्या, क्रॉसला नीट पकडा आणि ब्लॉगिंग करताय तर सांभाळून करा. हेच थोडे काय टिप्स जर तुम्ही ट्रेकला जाता आहेत तर. खूप चांगला चांगला व्ह्यू आहे इकडे, खूप चांगला व्ह्यू आहे. बिगनर्ससाठी हा ट्रेक मी सजेस्ट करेन की तुम्ही बिगनर असाल तर हा ट्रेक नक्की करा, नक्की करा, कारण खूप अमेझिंग असा व्ह्यू आहे
आणि ट्रॅक पण सुंदर आहे. चला हा रस्ता इथे खाली दर्या आहे आणि हा रूट आहे. या रूटने तुम्हाला सरळ जायचं. तुम्ही बघू शकता दोन पॅच थोडे डेंजरस होते. हा एक पार्ट थोडा डिफिकल्ट आहे. येईल येईल ती येईल. ब्रेव गर्ल तुम्ही बघू शकता ते दर्या आहे. एक नंबर एक नंबर एक नंबर एक नंबर. कम ऑन बाय कम ऑन. बघू शकता आमच्या टीम मध्ये एवढ्या काय बोलणार शब्द नाही. ब्रेव्ह गर्ल्स ब्रेव्ह गर्ल्स आहेत ज्या असा एक सुंदर टास्क कम्प्लीट करत आहेत. हे बघा 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 बघू शकता तुम्ही. लोड आहे ना लोड असा टाक. हात ठेव ताई ताई हात ठेव हात ठेव. हा हात ठेवत ठेवत चल. आपण पण चालू आहे हळूहळू. आपण पण चालू आहे. मी ब्लॉक करतोय म्हणून मला थोडं डिफिकल्ट जात आहे. त्याच्यामुळे तुम्हीही ब्लॉक करत असाल कॅमेरा हातात असेल तर थोडं सांभाळू. हा पॅच अभी वो साइड से तो हम लोग आए नहीं इसलिए हमको यही इजी लग रहा है. जाओ जाओ उधर से ही जाओ. आधी आता येत आहे. आरामात आरामात. यस 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 यस. या कम ऑन. आमचे गर्ल्स चेक करत आहे. आम्ही पण आता आम्हाला पण वरती चढायचं आहे. थोडं डिफिकल्ट आहे बट ओके करू शकता तुम्ही. माझ्यासोबत मागे आदित्य थांबला आहे आणि आमचे सगळे वरती गेले. हे बघू शकता इथे कसे येत आहेत. घसरत घसरत चला. आम्ही जे आलो ते इथून असा वरती असा आहे आणि सेम रूट वरून असा आहे. तर तुम्ही दोन्ही रूट चूज करू शकता. दोन्ही इझी आहेत यार. तुम्ही ट्रेकिंगला येत आहे थोडं तरी तुम्हाला थ्रिल हवा ना. त्याच्यामुळे सांभाळून कम ऑन आधी चल. लोक येत आहेत त्यासाठी आधी थांबलाय. तो चेक करतो की ते व्यवस्थित येत आहेत का. म्हणजे आमचे टीम मेंबर आमच्या टीमला जेवढा सपोर्ट करतात तेवढा दुसऱ्या टीमला पण तेवढा सपोर्ट करतात. बघू शकता तुम्ही चेक करू शकता तुम्ही. हा व्ह्यू हे ढग बघू शकता तुम्ही. सुंदर 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 आणि सुंदर आणि सुंदर. तर जाऊयात पुढे. आता तो पॅच कम्प्लीट करून तुम्ही बघू शकता आमचा ट्रेक ऑलमोस्ट झालेला आहे. तर आता तेवढ्या फक्त स्टेप्स आहेत त्या आम्हाला कम्प्लीट करायच्या. हे बघा इथे हे कुंड आहे. इथे हा एक आहे आणि हा एक आहे. असे दोन कुंड आहेत. जे तुम्ही इथून याल तर हा इथे दोन कुंड आहेत पाण्याचे टाक्या जे आता पूर्णपणे रिकामी झालेले आहेत. त्यात पाणी नाही आहे. त्या टाक्या पिण्याच्या पाण्याच्या असतात. त्यात आता पाणी नाही आहे. तर कसं आहे की आता पावसाचा सीझन चालू झाला आहे पण आता या स्पॉटला म्हणजे सोंडाई फोर्ट जे कर्जतमध्ये लोकेटेड आहे आता या ठिकाणी पाऊस म्हणजे आहे पण सध्याच्या दिवसात पावसाचं प्रमाण खूप कमी झालं आहे आणि आता खूप ऊन आहे. त्याच्यानंतर ऊन असल्यामुळे तुम्ही स्वतःला नेहमी हायड्रेट करत राहा. थोडं थोडं मध्ये थांबून पाणी पित राहा कारण ऊन खूप आहे. त्याच्यामुळे तुम्हाला चक्कर येऊ शकते. ट्रेक करताना मध्येच तुम्ही पडू शकता. त्याच्यामुळे त्याची एक काळजी घ्या. आणि अजून एक महत्त्वाची माहिती आपल्या ब्लॉगर्स मित्रांना की हे पण अजून एक गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवा. जसं आपण मग अशी पाहिलं की कचरा न करणं तशीच ही एक महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला इथे धूम्रपानवर किंवा कुठलंही व्यसन हे नाही केलं पाहिजे. इकडच्या काही लोकांना माहिती आहे ऑलमोस्ट सगळ्या लोकांना माहिती आहे बट बाहेरच्या स्टेट्सचे जे येतात किंवा ज्या लोकांना माहिती नाही त्या लोकांसाठी एक
काही काय म्हणू शकता तुम्ही, इन्फॉर्मेशन सूचना दिली जाते की हे आपलं एक मानाचं स्थान आहे, तिकडे कृपया करून तुम्ही असं व्यसन किंवा कुठलंही असं न केलेलंच बरं आहे, ते अपमानास्पद एक गोष्ट होते. बरोबर आहे, गडकिल्ल्यांवर येऊन कुठलंही व्यसन करणं चुकीचं आहे. आपले गडकिल्ले आपण स्वच्छ आणि चांगले ठेवले पाहिजेत. आपल्या मावळ्यांचं रक्त या गडकिल्ल्यांवर वाहिलं गेलेलं आहे, त्याच्यावर काही कोरीवकाम हार्डशेप वगैरे काढणं खूप चुकीचं आहे. तर ते इथे येऊन करणं बंद करा आणि आपल्या महाराजांच्या किल्ल्यांना एक रिस्पेक्ट देणं गरजेचं आहे. आता आम्ही पोचलो आहे तिथे, आता हा पॅच आपण कम्प्लीट करूया. इकडे तुम्ही बघू शकता इथे किल्ले सोंडाईबद्दल सूचना फलक दिलेला आहे. वरती देवीचे मंदिर आहे, चप्पल इथे काढावे आणि वरती जावं असं इथे सांगितलं आहे. पण अधिक माहिती तुम्ही झूम करता ना हे बघू शकता. काही जण शूज इथे काढतात, काही जण वरती जाऊन काढतात. फक्त एवढंच की जे दैवत देवी आहे, देवी सोंडाई देवी, त्यांची रिस्पेक्ट करा. जाताना दर्शनासाठी चप्पल एका एक्स्ट्रीम एका साईडला काढून ठेवा आणि मग त्यांचे दर्शन घ्या. आता हा पॅच आपण सुरू करूया आणि भेटूया टॉपवरती. हां, हे बघा, ही माझी टीम पूर्ण. हे स्टेप्स आहेत, इथून वरती जायचं आहे आणि हा एक स्टेपचा पार्ट आपण कम्प्लीट केला. बघू शकता तुम्ही, सुंदर निसर्ग आहे, सुंदर आहे. आरामात तुम्ही हा ट्रेक कम्प्लीट करू शकता, इझी आहे, एवढं काय हार्ड नाही आहे. आमच्या टीममधल्या गर्ल्स एवढ्या ब्रेव आहेत ज्यांनी तो हार्ड पॅच कम्प्लीट केला, त्याच्यामुळे त्यांना रिस्पेक्ट. तर तुम्ही चालताना थोडं सांभाळून चला, लक्ष द्या बस आणि निसर्गाचा आनंद घ्या. आणि ट्रेकिंग करणं इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामुळे आजकालच्या येणाऱ्या पिढीला आपल्या महाराजांच्या गडकिल्ल्यांबद्दल माहिती मिळावी, हे इम्पॉर्टंट आहे. तर तुम्ही नक्की ट्रेकिंग करा, त्याच्यामुळे तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी बघायला मिळतील, एक्सप्लोर करायला मिळतील, खूप सारी माहिती बघायला मिळेल. किडा आला, सुंदर आहे. तुम्ही नक्की या, सोंडाई फोर्ट नक्की व्हिजिट करा, हेच मी तुम्हाला सांगेन. तर चला हा पॅच कम्प्लीट करूया. ही आमची टीम मध्येच थांबते, मध्येच बसते, मध्येच कम्प्लीट करते. हे एक कुंड आहे, तुम्ही बघू शकता, हेही पाण्याचं कुंड आहे. इथे पाणी नाही आहे, आता थोडा ग्रास हलकी टाईप इथे आलेला आहे. इथे खाली दोन कुंड आहेत आणि एक तिसरा हा इथे आहे जिथे आता पाणी नाही आहे. पुढचा पेशन्स ठेवणं इम्पॉर्टंट आहे, ज्याने तुम्ही लाईफमध्ये खूप पुढे जाल. पेशन्स असणं गरजेचं आहे. लेट्स गो. सो आम्ही आता पोचलेलो आहे टॉपवरती, हे बघा इथे मंदिर आहे. सो मला म्हणजे आपण इथे हे मंदिर आहे, दर्शन घेऊ. दर्शन आता शूज काढूया आणि देवीचं दर्शन घेऊया. चला, हे सोंडाई देवीचं मंदिर आहे, ते आपण आता पाया पडूया आणि थोडा निसर्गाचा आनंद घेऊया. खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. निसर्गाचा एक्सप्लोर करणं, निसर्ग एक्सप्लोर करणं खूप गरजेचं आहे. फाटली थोडं स्टिफ स्टिफ होत होतं, त्यानंतर बोलले दादी जायचं खालीच आहे, जायचं खालीच आहे. खाली की वर थोडी ना मध्ये अडकली तिथे जाण्यावर खाली जाण्या येण्याची गोष्टी चालू आहे. देवीचं मंदिर आहे आणि माकडं आहे तिथे. जरा फोन जरा म्हणून सांभाळतोय जरा, त्याच्यामुळे जरा बसून गेला. आता आमची कार माकडं आहे तिथे, बघू शकता तुम्ही इकडे तिथे आहे. व्लॉग पण येणार ना, तो व्लॉगिंग करायला घेऊन जाईल, तो व्लॉगिंग करायला घेऊन जाईल.
तर गाइस आम्ही आता उतरत आहोत. उतरायचं पण इजी आहे, जसं तुम्ही चढाल तसं तुम्हाला उतरा. आता मी उतरतो आणि मग जॉईन फोटो ले. फायनली आम्ही गडाच्या खाली उतरलोय. फायनली आम्ही आता गडाच्या खाली उतरलोय. जो सरळ जायचं होतं तर आम्ही फक्त राईड मारल्या, पण आम्ही खाली जाऊत गडाच्या. आणि तुम्हाला आम्ही सजेस्ट करू की हा ट्रेक नक्की करा, खूप इझी आहे, बिगनरसाठी खूप इझी आहे. त्याच्यामुळे तुम्ही या, हा फोर्ट व्हिजिट करा, तुम्ही नक्की व्हिजिट करा, या बघा कसं काय. खूप सुंदर असं निसर्ग आहे इथे बघण्यासारखं आहे. ट्रेक पण मस्त आहे. आमचा एवढा अनफॉर्च्युनेटली आम्ही खाली येताना व्हिडिओ काढू नाही शकलो, पण तिकड नाही येताना पण आमचे असे काही किस्से झाले, ते अतिशय गंभीरशी आहेत. खूप मजा आली खाली येताना. मस्ती मस्ती मध्ये मी फोन खिशात टाकला आणि उतरत होतो की लवकर उतरायचं होतं म्हणून. तुम्हाला पण आवडला असेल आमचा तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मला मला बघा आणि हा बघा. बाय. हे चालू राहणार बाय गाईज, भेटूया दुसऱ्या व्लॉग मध्ये. बाय बाय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.